चोपडा तालुका सार्वत्रिक ग्राम पंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर, विजयी उमेदवारांचा जल्लोष. चोपडा तालुक्यातील 22 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम आज निकाल जाहीर झाल्यानंतर थंड झाली. यात धुपे बुद्रुक, तावसे बुद्रुक आणि घुमावल येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने फक्त 19 गावांची निवडणूक लागलेली होती. यात निवडणूक जरी चुरशीची झाली तरी देखील वर्चस्व कोणत्याही पक्षाला घेता आलेले नाही. उमेदवार स्वबळावर निवडणूक लढले, त्यामुळे चोपडा तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निकाल संमिश्र लागल्याचे चित्र दिसून आले. अडावद येथील सरपंच म्हणून तडवी बबन खा लालखा यांना 4,110 मतं मिळाली असून ते 1,265 मतांनी निवडून आले. तावसे खुद्रुक येथील सरपंच म्हणून पाटील कल्पनाबाई शांताराम यांना 373 मतं मिळाली असून ते 81 मतांनी निवडून आले. गणपूर येथील भीलभूषण मोतीलाल यांना 1,662 मते मिळालेली असून ते 183 मतांनी निवडून आलेले आहे. तालुका भरात सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. वीजखेडा येथील सरपंच म्हणून रवींद्र बाळकृष्ण पाटील यांना 512 मतं मिळालेले असून ते 12 मतांनी निवडून आलेले आहे. अनवर्दे खुर्द येथील सरपंच म्हणून शिरसाट सचिन प्रल्हाद यांना 700 मतं मिळाली असून ते 223 मतांनी निवडून आलेले आहे. मालखेडा येथील सरपंच पदासाठी पाटील गणेश लोटन यांना 322 मते मिळालेली आहे आणि ते 39 मतांनी निवडून आले. वाळकी येथील सरपंच म्हणून कोळी रुखमाबाई वसंत यांना 518 मतं पडली असून 252 मतांनी त्या निवडून आले आहे. कठोरा येथील सरपंच कोळी एकनाथ दामू यांना 589 मतं मिळालेली असून ते 280 मतांनी निवडून आलेले आहे. वरती येथील सरपंच म्हणून धनगर देवीदास हरिश्चंद्र यांना 847 मतं मिळालेली असून 53 मतांनी ते विजयी झाले आहे. वडगाव बुद्रुक येथील सरपंच पाटील प्रतिभा गणेश यांना 815 मतं मिळालेले असून ते अवघ्या 1 मताने निवडून आलेले आहे. वराड येथील सरपंच म्हणून गवळी अजय ईश्वर यांना 508 मतं मिळालेली असून 245 मतांनी ते निवडून आलेले आहे. पारगाव येथील सरपंच पदासाठी इंगळे वंदनाबाई प्रकाश यांना 467 मते मिळालेली असून 66 मतांनी ते निवडून आले. लासूर येथील सरपंच पदासाठी भील नर्मदाबाई भिवसन यांना 2,337 मतं मिळालेली असून ते 42 मतांनी निवडून आले. आडगाव सरपंच पदासाठी भील भारती राजेंद्र यांना 802 मतं मिळालेली असून ते 111 मतांनी निवडून आले आहे. विष्णापूर येथील सरपंच पदासाठी भील जगदीश रामदास यांना 392 मतं मिळालेली आहे, ते 31 मतांनी निवडून आले. अंबाडे येथील सरपंच पदासाठी भील शुभांगी सुनील यांना 656 मतं मिळालेली असून ते 224 मतांनी निवडून आले. नरवाडे येथील सरपंच पदासाठी भील मंगल रूपसिंग यांना 329 मतं मिळालेली असून ते 48 मतांनी निवडून आले. कोडंबा येथील सरपंच पदासाठी वाल्मिक मधुकर बाविस्कर यांना 963 मतं मिळालेली असून 504 मतांनी ते निवडून आले. सुटकार येथील सरपंच पदासाठी ठाकरे रवींद्र भगवान यांना 410 मतं मिळालेले असून ते 49 मतांनी निवडून आलेले आहे. घुमावल येथील एसटी राखीव जागा असल्याने येथून सरपंच पदासाठी एकही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सरपंच पद रिक्त झाले. तसेच तावसे बुद्रुक येथे बिनविरोध निवडणूक झाल्याने तसेच सरपंच पदासाठी चौधरी रेखा किशोर यांना बिनविरोध म्हणून निवडून दिलेले आहे आणि धुपे येथील निवडणूक बिनविरोध झाल्याने सखाराम भिवसन अहिरे यांना गावकरांनी सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून दिलेले आहे. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळण करीत आनंद साजरा केला. लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील, चोपडा जिल्हा, जळगाव. त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, त्यांचा आभारी आहे मी आणि माझ्याकडून त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण करू. कोणत्या गावातून निवडले तुम्ही? पटगाव गावावर निवडलो आहे. किती मतांनी? मी 589 मतांनी निवडून आलो. सर्व गावाचा मी आभारी आहे. वराडचे नाव काय तुमचं? अजय गवडे. आलो तिथं सर्व वार्ड सर्वांच्या टीम मधून जे माझे बांधव पाटील आनंदू पाटील यांच्याकडून मी नाशिकात घेतला होता. त्यांनी मला निवड केली होती. ग्रामपंचायत मधून विनोद निवड केली त्यांनी मला तीन वार्डमधून. किती मतांनी आले आपण? बिनविरोध आहेत का?
सर्वस्व मी माझ्या वार्ड क्रमांक 2 मधील आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचाच आभार मानेन. दोन शब्द एवढंच सांगितलं. मी माझ्या गावकऱ्यांचा खूप खूप आभारी आहे मला निवडून दिल्याबद्दल. धन्यवाद. गाव कोणतं आपलं? गाव आपलं कठोरा आहे. किती मतांनी आले आपण? 235 मतांनी.